आता तुम्ही बोलायचं. मला हे सगळं माहितच होतं, माहिती पण त्याने हो माहिती होतं, पण मॅने वडिलांना आधी विचारलं पप्पांना की असं असं आहे म्हणून. मग त्यांना मला विचारलं कशी आहे वगैरे, तर म्हटलं हो चांगले बरं. तो माझ्या दिराचा मित्र हिचा काका, त्यामुळे ते पण मला माहीत होतं नावाला सगळं. मग तेही जरा हे झाले. पण कशी आहे सून? कशी नाही चांगली सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना जवळ आहे सगळ्यांना. हो ना, गुड. मी आशिषचे पप्पा. त्यांनी 12वीला असतेवेळी मला गच्चीवर बोलवलं आणि सांगितलं पप्पा माझं असं असं आहे. मग मी त्याला बोललो, एकच बोललो, जे असेल ते शेवटपर्यंत निभावायचं आहे तुला. तुझ्याकडून असं होतं का म्हणे की मला कधी समाजामध्ये किंवा इतरांसमोर खाली मान घालावी लागेल? त्याप्रमाणे त्याने निभावलं आणि माझ्या सुनेबद्दल तर काही सांगायचीच गोष्ट नाही. जशी सासू सुग्र नाही तशी स्वतःही ती सुग्र नाही. अरे वा, तुमच्याकडे काही स्पर्धा असते वाटतं. खूप छान जेवण वगैरे बनवते. तिला वेगवेगळे आयटम करायलाही जेवणाची आवड आवडतात. मी तिची आई. 15वीत असताना माझं सांगितलेलं आपलं आहे असं असं, पण वडील तिचे फार स्ट्रिक होते आणि मीच त्यांना घाबरायची. त्याच्यामुळे मी तिला सांगितलं, बाई मला हे काय तू सांगू नको, जे काय सांगायचं ते वडिलांना सांग. आणि त्यांनी हे केलं, तर त्यांचं एक हे होतं की ते समाजसेवा जास्त करायचे, गावात लोकप्रिय होते, त्याच्यामुळे त्यांना ते थोडंसं वाईट वाटलं की आपण आपल्या मुलीचं लग्न आपल्या जातीतल्या ह्याच्यातले करून दिलं असतं तर चाललं असतं त्यांना. पण मग मी त्यांना सांगितलं की मुलगा एकंदरीत चांगला आहे ना, आपण नाहीतरी शोधणार आणि मग दुसरं काहीतरी झालं तर कसं होणार. ते म्हणजे आपल्या माहितीतलं आहे तर करून देऊया म्हणून. मग तेव्हा ते तयार झालं. कसं आहे जावई? कसं आहे जावई? म्हणजे लाखच आहे माझा मान एकदम. म्हणजे जसं तो आईवडिलांची काळजी घेतो, तो वडील गेल्यापासून 7 वर्ष ते दोघंही माझ्याकडे रात्रीचे झोपायला येतात मुलाला घेऊन आणि सकाळी आपापल्या कामावर जातात. म्हणजे खूपच म्हणजे मला म्हणजे जावई असावा तर असा असं म्हणायची वेळ. अरे वा बरं. आता धन्यवाद मानायचे असतील तर कोणाचे आणि क्षमा मागायची असेल तर कोणाची? धन्यवाद मागायचे तर सर्वांचेच, जे आतापर्यंत जसे पाठीशी आमच्या उभे आहेत तसे. आणि क्षमा मागायची झाली तर तेही ह्या सर्वांचेच, काही नकळत काही चूक झाली असेल आमच्याकडनं तर त्याबद्दलही क्षमा. तुम्ही सुद्धा क्षमा मागायची तर मला दुखवलं गेलं असेल माझ्याकडनं. होतं असं कधी कधी बोलताच्या ओघाने किंवा आपल्याही प्रसंगानुरूप आपण कधीतरी पटकन बोलून जातो कोणाला. नाही कधी 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 बरेचसे नाही असं कोणाला चुकून मी बोलली असेल तर मी सर्वांची माफी मागते. आणि धन्यवाद आज म्हणजे हे सगळे लोक वेळात वेळ काढून आज आमच्या इथे उपस्थित आहे. माझे बरेचसे भाऊ नाही आहेत आज, हे त्यांच्या मिसेस सगळ्या आहेत इथे आणि आत्या नाही आहेत माझ्या वगैरे, जे नाही आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद द्यायला. नाही म्हणून धन्यवाद.